आवाज येतोय का? यस सर. Let us start. Yes, sir. Yes, sir. Sir, in last session we understood central processing unit, ज्याला आपण सीपीयू म्हणतो है ना, ते हे समजून घेतला हा मधला पार्ट. याच्यामध्ये काय अडचण? No, sir. Central processing unit includes three units: control unit, arithmetic logical unit and memory unit. ठीक है. तो म्हणजे हा हा जो डब्बा आहे त्याला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयू असं म्हणणार. ठीक आहे. सो लेट अस ट्राई टू अंडरस्टँड इनपुट डिव्हायसेस अँड आउटपुट डिव्हायसेस, डिव्हायसेस विच आर हेल्पिंग अस टू गिव सर्टन काइंड ऑफ इनपुट टू द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. दीज डिव्हायसेस आर कॉल्ड ॲज इनपुट डिव्हायसेस. सांगता येतील का नावं? पहिलं इनपुट डिव्हाइस, हॅलो, कीबोर्ड. हा कीबोर्ड. दुसरं माउस. माउस. हा माउस. अजून स्पीकर जे आहे बर का, स्पीकर हे आउटपुट डिव्हाइस मध्ये येत आहे ना, आपल्याला आवाज ऐकू येतो म्हणजे आउटपुट डिव्हाइस. तर हे माउस म्हणजे इनपुट डिव्हाइस, कीबोर्ड म्हणजे इनपुट डिव्हाइस. अजून काय सांगता येईल का? हॅव यू सीन बारकोड स्कॅनर्स इफ यू विल बी गोइंग टू मॉल ऑर एनी काइंड ऑफ सुपर मार्केट बाजार, सो वेअर यु विल फाइंड बारकोड स्कॅनर असतो तिकडे. हॅलो. यस सर. यस सर. दॅट बारकोड स्कॅनर इज ऑल्सो इनपुट डिव्हाइस.
ठीक है. इन्स्टेड ऑफ स्पीकर इफ यू विल बी यूजिंग माइक, माइक जर घेतला माइक, तर तो माइक हा इनपुट डिवाइस झाला, लक्षात घ्या. आउटपुट डिवाइस मध्ये स्पीकर आला. हॅलो हॅलो. यस सर. हा मग परत जॉस्टिक बघितली का बघा ना, गेमिंग साठी काही काही ठिकाणी जॉस्टिक वापरतात. जॉस्टिक्स म्हणजे इकडे एक नॉब असतो, हा नॉब जो काही आहे ठीक आहे, तो आपण इकडे 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 असं घेऊ शकतो. हॅलो हॅलो हॅलो. यस सर. हे असं जॉस्टिक असते, जॉस्टिक गेमिंग खेळण्यासाठी वगैरे बघा ना. So joystick is also input device through which actually we are giving certain instructions or commands to the machine or computer. So have you understood what are the input devices? Hello, devices which are helping us to, devices which are helping us to give certain kind of input to the computer. These devices are called as input devices. Keyboard, mouse, barcode scanner, joystick, these are the examples of input devices, whereas output devices are the devices which are helping us to display certain kind of output on the screen, certain kind of output on the screen, or sometimes certain devices are helping us to give an output in the form of audio. इकडे स्पीकर असेल तर ऑडिओच्या फॉर्म मध्ये ते इनपुट आउटपुट दाखवणार. जर तुमचा मॉनिटर असेल तर काही इन्फॉर्मेशन इकडे दिसणार. One best example of computer is ATM machine म्हणू आपण, automated teller machine म्हणतात त्याला. हॅलो तर ते ATM मशीन जे काही आहे त्या आतमध्ये, ATM मशीनच्या आतमध्ये गेल्यानंतर एक तिथे मशीनच असते ना, त्याला बघा एक वरती मॉनिटर असतं आणि आतमध्ये इकडे एक पॅनल दिलेला असतो आपल्याला, ज्याच्या आतमध्ये कीबोर्ड असतो. कीबोर्ड ऍक्च्युली कीबोर्ड त्यांनी ठेवलेला नसतो, कारण की कीबोर्ड हा कस्टमरला वापरायला नाही येणार, एवढा अवघड इंटरफेस देऊ नाही शकत आपण. कारण की बरीच काही लोक अजून इंडियामध्ये तरी ऍटलीस्ट इलिटरेट आहेत, बिकॉज ऑफ विच सच काइंड ऑफ कीबोर्ड वी आर नॉट प्रोव्हाइडिंग म्हणू, ऑर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रोव्हाइड सच काइंड ऑफ कीबोर्ड फॉर दी ATM मशीन. सो सिम्पल बटन्स वी हॅव प्रोव्हाइडेड ऑन दी on the ATM machine, where certain information will be displayed on the screen, and according to the information which is displayed on the screen, certain commands we are giving through the keyboard or keypad manu, chota sa keypad asta tikde, barobar? Hello? Yes, sir. Sometimes for certain ATM machines, you will find on the screen itself, we can touch. And with the help of our touch sensations, touch sensations mhanu apan, commands will be given to the ATM machine and we can perform certain transactions. Apan paise kadu shakto, balance pahu shakto, baryas kai goshti eka account madhun dusryacha account la paise transfer karu shakto. So such kind of financial transactions we can perform with the help of ATM machine. Barobar? That is also computer. Hello. Yes sir. कळलं का बघा, थोडासा आवाज जास्त येतोय बरं का कोणाकडून, तर घर काय प्रॉब्लेम आहे बघा तो, है ना. ठीक आहे, समजलं का कम्प्युटर? यस सर. आता आपण काय करूयात, आपल्या सिलेबस कडे जाऊयात थोडासा. सो कोर्स ऑब्जेक्टिव्ह आर गिव्हन, तुम्ही इथून लिहायला चालू करायचंय बरं का सिलेबस, आपला कोड वगैरे टाकून हे थोडस मार्किंग स्कीम वगैरे तुमच्या नोटबुक मध्ये लिहा, नंतर कोर्स ऑब्जेक्टिव्ह लिहा, कोर्स आउटकम्स लिहा. युनिट नंबर 1 असा टेबल काढण्याची काही गरज नाही, ऍटलीस्ट फक्त 1.1 हा एवढा पार्ट लिहा, काय अडचण, एवढंच लिहायचं. हे युनिटचं नाव लिहायचं, युनिट 1.1 कम्प्युटर, फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर्स अँड स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. हे लिहायची गरज आहे का नाही माहित नाही, ऍटलीस्ट हे लिहाय ना, इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट 7 मार्क्स. टॉपिकचं नाव आणि किती मार्काचं इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट आहे, त्याच्यानंतर 1.1 हे सगळे पॉईंट्स, 1.2 हे सगळे पॉईंट्स, 1.3 हे सगळे पॉईंट्स. इकडे युनिट नंबर 1 संपलं, युनिट नंबर 2 मध्ये युनिटचं नाव, टोटल ICA मार्क्स, ठीक आहे, नंबर ऑफ आर्स नाही लिहिले तरी चालतील, हे फॅकल्टीसाठी असतं. नंतर 2.1 मध्ये एवढाच पॉइंट आहे हा,
ठीक है. त्यानंतर युनिट नंबर थ्री, युनिटचं नाव आय सी ए मार्क्स 9. हे जे काही पॉईंट्स आहेत ते लिहा, 3.1 हे एवढं, 3.1, 3.2, 3.3, ठीक आहे. नंतर हे 4. युनिट नंबर 4 किती मार्काला आहे ते लिहा, ठीक आहे, 6 मार्क्स. याच्यामध्ये फक्त एवढं 4.1, 4.2. इकडचं नाही लिहिलं तर चालेल, ते आपण डिस्कस करू काय, ठीक आहे. युनिट नंबर 5 आय सी ए मार्क्स 5.1 एवढंच लिहायचं, 5.2, ठीक आहे. इकडे युनिट नंबर 5 संपेल. युनिट नंबर 6 फंक्शन्स 6.1, 6.2, 6.3. युनिट नंबर 7 लास्टचं युनिट आहे, 7.1, ठीक आहे, 7.1. काय अडचण? सिलेबस मध्ये काय काय लिहायचं कळलं? हॅलो, यस, हॅलो, तर इकडे बर का, फक्त आपण समजून घेऊया फास्ट आणि जाऊया सिलेबस काय आहे. पहिला जर युनिट बघितला, फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर्स, जिकडे थोडासा कम्प्युटरच्या बारे त्याच्या काय म्हणणार बघा, त्याची माहिती आपण ब्लॉक डायग्रामच्या संदर्भात जी बघितली आहे ना, त्याच्या संदर्भात अल्गोरिदम म्हणजे काय, सिक्वेन्स म्हणजे काय, सिलेक्शन, फ्लो स्ट्रक्चर हे काय असतं, हे पॉईंट आपण बघणार आहोत. आपण डायरेक्ट सिलेबस चालू करतोय, फक्त लिहायचं काय कळलं का? हॅलो, यस सर, यस सर. आणि इकडे जर बघितलं तुम्ही एक्सप्लेनेशन, विद्यार्थ्यांना ह्याचं एक्सप्लेनेशन समजलं पाहिजे ना. फॉर्म्युलेशन म्हणजे काय, डायग्राम्स वगैरे असतील, फ्लो चार्ट असतील तर ते काढता यावे, ते काय असतात ते आपण बघू. इकडे ब्लूम्स लेवल जी काय आहे ती रिमेंबर, विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायच्यात ह्या गोष्टी, अंडरस्टँड करायच्यात, आणि सर्टन काइंड ऑफ ऍप्लिकेशन्स अप्लाय पण करायच्यात. समजलेल्या गोष्टी ह्या ऍक्च्युली अप्लाय करायच्यात, आणि त्या अप्लाय कशा पद्धतीने करायच्यात तर आपल्याला प्रोग्राम लिहिता यायला पाहिजे कम्प्युटरच्या वरती. समजलं का थोडक्यात? हॅलो, यस सर. मग हे सी टोकन्स वगैरे आहेत, हे पॉइंट्स वगैरे सगळे लिहून काढा. काढणार? हॅलो, यस सर, यस सर. आपण डायरेक्ट युनिट नंबर 1 कडे जाऊया. मला वाटतं किती पानं सोडा, एक 4-5 पानं सोडा आहे ना सिलेबस लिहिण्यासाठी, आणि नंतर नवीन पेज वरती युनिट नंबर 1 असं लिहा, युनिटचं नाव लिहा, फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर्स अँड स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. फास्ट लिहा, नाव फक्त लिहाय, फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर्स अँड स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. लिहिलं का? हॅलो, 200 पानी नोटबुक केली का? 200 पानी नोटबुक केली का? व्हेरी गुड. नवीन नोटबुक करा, आणि ही नोटबुक जोपर्यंत इंजिनिअरिंग होत नाही कम्प्लीट तोपर्यंत आपली नोटबुक जपून ठेवा, लक्षात घ्या. इंजिनिअरिंग जरी झाली तरी कधी पण ही नोटबुक लागू शकेल, माहित नाही मला. जर तुम्ही कम्प्युटरच्या फील्डमध्ये कुठे जर जायचं असेल किंवा करायचं असेल काही, तर ही बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जिकडे डिफरंट काइंड ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस इन फ्युचर यू विल लर्न अंडरस्टँड. दिस इज द बेसिक लँग्वेज म्हणू आपण, वेअर वी विल बी अंडरस्टँडिंग सी लँग्वेज. जिकडे आपण सी लँग्वेज शिकणार आहोत, सी लँग्वेज म्हणजे काय हे आपण समजून घेऊ, पण इकडे आपण एक कम्प्युटरची लँग्वेज शिकणार आहोत. व्हॉट इज मीन बाय लँग्वेज? हॅलो, इंग्लिश लँग्वेज, मराठी लँग्वेज, कन्नड लँग्वेज, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बऱ्याच काही लँग्वेजेस आहेत, फ्रेंच, डच, काय बघा, चायनीज. हॅलो, व्हॉट इज मीन बाय लँग्वेज? आवाज नाही आला. हॅलो, हॅलो, व्हॉट इज मीन बाय लँग्वेज? सर, इट इज कम्युनिकेशन टूल सर. हा, व्हेरी गुड सुदर्शन मोटे, ही इज राईट, कम्युनिकेशन टूल. व्हॉट इज मीन बाय कम्युनिकेशन? संवाद.
हाँ इंग्लिश मध्ये थोडंसं सांगायला यायला पाहिजे आता बरं का. सेमेस्टर टू ला आलो आपण, फर्स्ट इयर सेमेस्टर टू ला आहे ना. ट्राई टू कम्युनिकेट इन इंग्लिश. व्हॉट इज मीन बाय कम्युनिकेशन? कॉन्वर्सेशन. कॉन्वर्सेशन. इन कम्युनिकेशन ऍक्च्युली व्हॉट हॅपन्स? वेगळ्या प्रकारे क्वेश्चन विचारला थोडासा बघा. If communication system you will consider, or if you are considering any example of communication system, we share information, sir. Huh? We can share information by communication. Which can share information by communication. किती गोष्टी असतात त्याच्यामध्ये? Hello. मला जास्त डायग्राम येत नाहीत बरं का, थोडस समजून घ्या. ह्याला काय म्हणतात बघा ना, सेंडर बरोबर. हॅलो हॅलो. येस स्क्रीन स्क्रीन दिसते का? सेंडर लिहिले मी. हा आणि एक असतो रिसिव्हर, आर ई सी आय व्ही आर. सेंडर आणि रिसिव्हर. सो सेंडर वॉन्ट्स टू सेंड समथिंग अँड इन्फॉर्मेशन म्हणू आपण टू द रिसिव्हर, अँड रिसिव्हर विल रिसीव द इन्फॉर्मेशन. नाव हिअर इफ सेंडर इज सेंडिंग सम काइंड ऑफ इन्फॉर्मेशन अँड रिसिव्हर इज नॉट अंडरस्टँडिंग सर्टन काइंड ऑफ इन्फॉर्मेशन, देन कॅन वी से कम्युनिकेशन इज टेकिंग प्लेस बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर? हॅलो. नो सर. नो. In that case, we can say proper communication is not taking place because sender is sending certain information, but receiver is not trying to understand what kind of information sender is sending to receiver, because of which we can consider or we can call it as proper communication is not taking place, because of which why feedback mechanism plays very vital role. जर समजा समजलं नाही तर receiver तिकडे सांगेल की I haven't understood and मग परत एकदा हा मेसेज वेगळ्या भाषेत पाठवेल, माहित नाही मला बघा. अँड इफ रिसिव्हर विल अंडरस्टँड इन्फॉर्मेशन विच विल बी सेंड बाय द सेंडर, डेफिनेटली रिसिव्हर विल बिकम सेंडर. दुसऱ्या केसमध्ये हा रिसिव्हर जो काही आहे तो परत सेंडर होतो. अँड वॉट हॅपन्स, रिसिव्हर विच हू काय म्हणणार बघा ना, हू बिकेम म्हणू हू बिकम्स सेंडर, receiver will send the message to the sender. At that time sender will become receiver. Yes, receiver sender ekmeka hu shaktat te barobar. Hello. Yes sir. Ha. And if sender and receiver they are becoming sender receiver receiver sender sender receiver receiver sender kay bagan, and if information is carried out between sender and receiver, in that case what happens, we can call it as proper communication is taking place. And if so this communication needs to be completed in all sense, so what is required, medium is required. Medium manani nahi honar tikde, theek hai, kai tari madhe lagel tikde, tar te je medium ahe na, mode mhanu apan, medium mhanu, mode or medium ahe na, through which communication is taking place, let us call that is one way or mode of communication, jala apan language asa mhantoy barobar ka. Hello. Yes sir. भाषा भाषेच्या स्वरूपात काय होतं तिकडे बघा ना, भाषेच्या स्वरूपात ऍक्च्युली भाषा जर नसली असती तर आता आपल्याला शक्य झालं असतं का? हिअर ऑल्सो वी आर कम्युनिकेटिंग थ्रू ऑनलाईन क्लासेस, टीचर इज कम्युनिकेटिंग टू द स्टुडंट्स अँड स्टुडंट्स आर गिविंग सम काइंड ऑफ रिस्पॉन्सेस थ्रू विच टीचर विल अंडरस्टँड स्टुडंट्स आर गेटिंग समथिंग, अँड थ्रू दिस ऑनलाईन टूल ऑल्सो वी आर एबल टू कम्युनिकेट बरोबर. हॅलो. पण मी जर नुसतंच न बोलताच जर मी काय सांगत बसलो तिकडे, काय दाखवत बसलो नुसतं, तर इन्फॉर्मेशन वेगळ्या प्रकारे येईल. डिस्प्लेच्या स्वरूपात तिकडे इन्फॉर्मेशन विल बी शेअर्ड, बट इफ आय एम नॉट युझिंग एनी काइंड ऑफ लँग्वेज देन इम्पॅक्ट ऑफ सेंडिंग इन्फॉर्मेशन इट विल बी रिड्यूस्ड. एम आय राईट? नुसतंच मी इथं काहीतरी लिहितोय, नुसतंच डायग्राम काढतोय बरं का, आय एम नॉट स्पीकिंग एनिथिंग, then it is very difficult for me to communicate what kind of messages I wanted to communicate to you.
That's why language plays very, very vital role. And therefore, communication is the skill which is important if you will be working in any international, multinational, kasli company. At that time, all first test and which will be conducted, if suppose you will be facing any kind of interview, so communication will be tested. Communication test tikde aste. So students communication skill tikde test kele jata. Are you able to give proper message to the others? And tyala mag proper communication jar karta yet asel tar mag tikde selection kartat tyacha. Otherwise there will be chances of rejection. If you are not able to communicate properly, definitely you can consider yourself. So you can improve and negative nako apun bolayla, theek hai. You can improve your communication skill, and if you want to improve your communication skill, it means indirectly you need to work on your language. Barobar? Hello. Yes sir. Now here let us try to understand ha computer asa samja. Theek hai, this is the computer and ikde itha ikde human being asa samja, manje apan आणि आपण इकडे काहीतरी ऑपरेट करणार असं बर का. तर नॉर्मली आहे ना, कम्युनिकेशन जर व्हायचं असेल तर तिकडे दोन माणसांमध्ये होतं, आपण बघितलं ते. हा ह्युमन बिईंग बघा, हा ह्याला ह्युमन बिईंग वन म्हणू, ह्याला ह्युमन बिईंग टू म्हणून, ठीक आहे. H1 H2 काय बघा, दोन ह्युमन बिईंग मध्ये कम्युनिकेशन होतं तिकडे. And for this also language is required. मग मराठी असेल, इंग्लिश असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, कन्नड असेल, बरंच काही लँग्वेजेस थ्रू विच H1 अँड H2 दे कॅन इंटरॅक्ट विथ इच अदर. बरोबर का? हॅलो. यस सर. यस सर. सिमिलरली नाव हिअर वी आर नॉट इंटरॅक्टिंग विथ ह्युमन बिईंग, वी आर इंटरॅक्टिंग विथ कम्प्युटर, अँड कम्प्युटर इज मशीन, ह्याला मशीन असं म्हणू आपण. Now, if we wanted to interact with computer, so what is required? We should have language. आपल्याला एक लँग्वेज यायला पाहिजे, आणि जर ती लँग्वेज आपल्याला येत असेल देन ओनली वी कॅन इंटरॅक्ट विथ दिस मशीन. ह्या कम्प्युटर सोबत आपल्याला बोलतोय आपण, थोडक्यात कम्युनिकेशन करणार आहोत आपण ह्या मशीन सोबत. मग आपण ह्युमन बिईंग्स आहोत, मग आपण जर ह्याच्या सोबत जर कम्युनिकेशन करायचं असेल तर आपल्याला कम्प्युटरची लँग्वेज यायला पाहिजे. हॅलो. यस सर. यस सर. बघा ना, कम्प्युटरची लँग्वेज यायला पाहिजे. कम्प्युटरला कुठली लँग्वेज येते? बायनरी लँग्वेज. हा, हे पण महत्वाचं आहे बरं का. आपल्याला वाटतं की आपल्याला इंग्लिश येते, आपल्याला हिंदी येते, मराठी येते, तमिळ येते, तेलुगू येते, ठीक आहे. कम्प्युटरला पण त्या सगळ्या भाषा येत असतील, तर हे चुकीचं आहे. Computer knows only binary language. Computer la jar kutli bhasha mahit asel tar ti binary language ahe. What is mean by binary language? Jikde fakt 0 and 1. Ha, jikde fakt donas digit yetat te kutle 0 ani 1. 0 and 1, if number system you are considering where only two digits we are considering 0 and 1, that system we are calling it as binary. Malat 12vi madhe he hota tumhala barobar ka. 0 1 jar ekadya system madhe astil tar tela binary system asa mantat. 0 pasun jar 7 digits manje ashe 8 tar tela octal system asa mantat. Barobar. Hello. Yes sir. 0 पासून 7 ह्या 0 ला पकडायचं, ह्या 0 ला मोजायचं, मग 0 ला 1 मोजायचं, 2 ला 1 ला 2 मोजायचं, 3 ला 4 मोजायचं, असं पुढं आहे ना. 7 ला 8 मोजणार, असे 8 डिजिट्स 0 पासून 7 पर्यंत मोजा तिकडे. असे जर 8 डिजिट्स इफ सपोज वी आर युझिंग इन द सिस्टम, वी आर कॉलिंग इट ॲज ऑक्टल सिस्टम, ठीक आहे. 0 पासून पुढची कुठली ती बायनरी झाली, हेक्झाडेसिमल, ठीक आहे. हेक्झाडेसिमल मोस्टली ह्या 3 सिस्टम्स वापरल्या जातात कम्प्युटरमध्ये. हेक्झाडेसिमल म्हणजे किती हो? हॅलो. त्याच्या आधी डेसिमल घ्या ना. डेसिमल ह्युमन बिईंग जे काही आपण माणसं आहोत ती डेसिमल सिस्टम वापरतो आपण. डेसिमल सिस्टम म्हणजे 10. डेसिमल काय बघा ना, डेसिमल
किती येणार ह्याच्यामध्ये? हॅलो, 0 to 9. हा, 0 to 9. 0 to 9 डिजिट सिप सपोज वी आर युजिंग. बघा इकडे 11 म्हणजे काय, तर 2 वेळा 11, 2 वेळा 11 म्हणजे हे 11 11 म्हणजे काय आलं बघा. ह्या 0 to 9 मधलंच वापरले आपण डिजिट. मी ज्यावेळेस 120 लिहितो त्यावेळेस 3 डिजिट वापरतोय आपण. त्याच्यामध्ये पहिलं डिजिट हे 1 आहे, सेकंड 2 आहे, 0 आहे, परत हे 1 2 0 म्हणजे 0 to 9 मधले येतात. इट मीन्स दिस इज डेसिमल सिस्टम. ह्याला डेसिमल सिस्टम असं म्हणतात. बायनरी सिस्टम म्हणजे दोनच, 0 पासून 1, 0 पासून 1 पर्यंत म्हणजे 0 1, हे 2 डिजिट जर वापरत असू तर त्याला बायनरी सिस्टम म्हणतो आपण. ऑक्टल सिस्टम म्हणजे 0 पासून 7 पर्यंत, डेसिमल म्हणजे 0 पासून 9 पर्यंत. आणि हेक्साडेसिमल मध्ये कसं आहे, हेक्साडेसिमल म्हणजे 0 to 9 हे डेसिमल सिस्टम आली, प्लस प्लस A to F. A to F मला वाटतं 5 कसा होतात, हॅलो 5 होतात मला वाटतं, A B C D E F, सहा होतात, सॉरी 0 to 9 10 झाले, ज्याला आपण डेसिमल सिस्टम म्हणलं. आणि पुढचे जे 6 आहेत A to F, ए ला 1 म्हणायचं, बी ला 2 म्हणायचं, सी ला 3, डी ला 4, ई ला 5 आणि एफ ला 6, असे 6. मग हे 6 आणि हे 10 असे मिळून हेक्झा म्हणजे 6, हेक्झा म्हणजे 6 आणि डेसिमल म्हणजे परत 10. ह्याला, ह्या सिस्टमला हेक्झा डेसिमल सिस्टम असं म्हणायचं. काय अडचण? हॅलो, त्याच्यामध्ये फक्त आपण फोकस सध्या ह्याच्यावर ठेवूया की कम्प्युटर अंडरस्टँड ओनली बायनरी लँग्वेज, कम्प्युटर इज नॉट एबल टू अंडरस्टँड इंग्लिश, मराठी, हिंदी, अजून बऱ्याच काही जगामधल्या लँग्वेजेस असतील तर त्याला कम्प्युटरला कुठलीच लँग्वेज समजत नाही. कम्प्युटरला समजणारी एकमेव लँग्वेज म्हणजे बायनरी लँग्वेज. अँड इन बायनरी लँग्वेज इट इन्क्ल्यूड्स ओनली 0 and 1. 0 and 1 फक्त त्याला कळतात. म्हणजे मी समजा 1 तासाचं लेक्चर घेतलं आणि फक्त मी म्हणत बसलाय ना 0 1 1 1 0 0 0 1 1 1 0 0 0 1 1 1, 1 तास एवढंच. हे फक्त कुणाला कळणार? हे फक्त कम्प्युटरला कळणार. आपल्याला कळणार का हो हे? हॅलो, 1 तास नुसती 0 1 ची बडबड केली आपण. कॅन वी अंडरस्टँड अन बायनरी लँग्वेज ऍज अ ह्युमन बिईंग? नो सर. It is not possible for us to understand binary language which will be understood by the machine. So in such cases, what is required? Another high level language we are using. Let us call that high level language as English. आता इंग्लिश समजत नाही मशीनला, ठीक आहे, पण इंग्लिश लँग्वेज जी काही आहे ती आपल्याला समजते. मग त्याच्यासाठी इकडे काय करतोय आपण, इंग्लिश मधनं आपल्या काही कमांड्स, आपल्या काही इन्स्ट्रक्शन्स आपण देतो मशीनला. आणि मशीन जी काही, ही इंग्लिश लँग्वेज आहे, त्या इंग्लिश लँग्वेजला कशामध्ये कन्वर्ट करतो? हॅलो, बायनरी लँग्वेज मध्ये कन्वर्ट केलं जातं. अँड मशीन विल अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली, व्हॉट काइंड ऑफ इन्स्ट्रक्शन यू आर गिव्हिंग थ्रू दिस कीबोर्ड ऑर माउस. ऑल इन्स्ट्रक्शन विल बी अंडरस्टूड बाय द मशीन विथ द हेल्प ऑफ दिस बायनरी लँग्वेज. मग हे जे, हे कसं होत आहे ना, हे कसं होतं थोडक्यात बघा ना, आपण समजून सांगण्याचा थोडासा प्रयत्न करू. 3 मित्र आहेत असं समजा, काय चुकलं बघा, हा काहीतरी वेगळं झालं बरं का. इथं 1 मित्र आहे, ठीक आहे, हा 2रा, आणि ह्याला फक्त इंग्लिश लँग्वेज येते बरं का. ह्याला ए म्हणू आपण, ह्याला ए नाव देऊ आणि ह्याला बी नाव देऊ, ठीक आहे. आणि हा जो बी आहे ना, ए आणि बी दोघं आहेत, हा जो बी आहे ह्याला फक्त मराठी लँग्वेज येते. इज इट पॉसिबल टू हॅव कम्युनिकेशन बिटवीन ए अँड बी? हॅलो, नो सर. प्युअर इंग्लिश लँग्वेज ए ला येते ना, प्युअर मराठी लँग्वेज बी ला येते. अँड दे वॉन्टेड टू इंटरॅक्ट विथ इच अदर. इज इट पॉसिबल कम्युनिकेशन विल टेक्स प्लेस बिटवीन बोथ ऑफ देम, ए अँड बी? इज इट पॉसिबल? पॉसिबिलिटी आहे का? नाही. मग तिकडे जर ह्यांना कम्युनिकेशन केलेलं एकमेकांना जर समजायचं असेल तर तिकडे मग एक दुसरा आहे ना, सी म्हणू आपण इकडे, ठीक आहे. हा जो सी नावाचा जो काही आहे ना, व्यक्ती म्हणा, माणूस म्हणा किंवा फ्रेंड म्हणा, ज्याला आपण सी म्हणतोय, ह्या सीला दोन्ही लँग्वेजेस येतात, इंग्लिश पण येते आणि मराठी पण येते, असा हा सी आहे.
मग हा जर सी ह्यांच्या मध्ये जर आला इकडे देन इज इट पॉसिबल कम्युनिकेशन बिटवीन ए अँड बी. हॅलो यस सर. देन ए अँड बी कॅन इंटरॅक्ट विथ द हेल्प ऑफ दिस सी बिकॉज सी नोज बोथ इंग्लिश अँड मराठी. नाव इन दिस केस दिस सी पर्सन म्हणू आपण, दिस सी पर्सन इज वर्किंग लाईक ट्रान्सलेटर. काय अडचण? नो सर. हा ट्रान्सलेट करणार. इंग्लिश पर्सन विल स्पीक आहे ना, काय म्हणणार बघा ना, इंग्लिश पर्सन विल स्पीक इन इंग्लिश. देन इमिजिएटली दिस सी पर्सन वॉट इट विल डू, इट विल ट्रान्सलेट अँड इट विल ट्रान्सफर दॅट मेसेज टू मराठी पर्सन इन मराठी. बरोबर? हॅलो. यस सर. देन मराठी पर्सन विल से समथिंग. इमिजिएटली दिस सी पर्सन विल ट्राई टू कन्वर्ट इट इन टू इंग्लिश अँड that same message will be converted to English person. And in this way what happens, messages from A and B will be exchanged between both of them with this C, where C is called as translator. Chala apan C la translator asa manu. Kay adchan? No sir. No sir. Similarly now here, as a human being we know English. As a human being we know English, but computer knows काय म्हणू आपण binary language. So direct communication is not possible. So when we wanted to interact with machine, so there is one translator, but we are not calling it as translator, we are calling it as compiler. तर त्याला इकडे compiler असं म्हणतोय आपण. बर का? ट्रान्सलेटर न म्हणता कम्प्युटरचा वर्ड आहे हा, ज्याला आपण कंपायलर असं म्हणतो. सो कंपायलर इज द प्रोग्राम म्हणू आपण, ऑर इट इज द सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणू, थ्रू विच वॉट हॅपन्स इंग्लिश इन्स्ट्रक्शन्स विच विल बी गिव्हन टू द मशीन इन द फॉर्म ऑफ इंग्लिश, इट विल बी कन्वर्टेड इन टू बायनरी फॉर्म. And after certain decisions will be taken by the machine and binary instruction, binary information, further it will be converted into the English with the help of again compiler. So compiler is the middle person manu apan in computer language. Compiler is the middle person which will be helping us to translate our translation is possible from English to binary and binary to English. Hello. Yes, sir. थोडक्यात कंपायलर हा ट्रान्सलेटर आहे जो इंग्लिश मधून लिहिलेली इन्फॉर्मेशन बायनरी लँग्वेज मध्ये कन्वर्ट करणार आणि बायनरी मधनं मग नंतर मशीन काय करणार, सर्टन डिसिजन घेणार. अरिथमॅटिक लॉजिकल युनिट बघितले आपण, अरिथमॅटिक ऑपरेशन्स काही परफॉर्म करणार, काही वेळेस लॉजिकल डिसिजन ती मशीन घेणार, कम्प्युटर घेणार म्हणू आपण, आणि बायनरी लँग्वेज मधून ती इन्फॉर्मेशन दिली जाणार. बट बायनरी लँग्वेज is not we are not able to understand binary language, because of which this compiler again it will translate binary message to English language, and English message will be displayed on the screen. Aplyala screen la jo kai mahiti diste, information ji kai disnar ti English madhnas disnar, but it will be transferred through this compiler. Binary language cha translation honar compilation is the process. Compilation is the process which will be done, which will be completed by this compiler. And in compilation process what happens, simply English will be converted into binary and binary will be converted into English. So this translation is taking place, and this process is called as compilation, which will be done by the compiler. Kalaga ट्रान्सलेशन न म्हणता त्या प्रोसेसला आपण कंपायलेशन असं म्हणणार. सो कंपायलेशन इज द प्रोसेस वेअर इंग्लिश इन्फॉर्मेशन विल बी कन्वर्टेड इन टू बायनरी लँग्वेज अँड बायनरी लँग्वेज इज कन्वर्टेड फर्दर इन टू इंग्लिश लँग्वेज. अँड धिस प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग इंग्लिश टू बायनरी अँड बायनरी टू इंग्लिश इज कॉल्ड ॲज कंपायलेशन प्रोसेस, विच विल बी डन, विच विल बी कम्प्लिटेड बाय द कंपायलर. ह्याला कोण करणारा असेल तर तो कंपायलर असतो. समजलं का? हॅलो. ठीक आहे. मग इकडे फक्त ह्या काय बघाय ना, ह्याच एक्झाम्पल मध्ये इथे फक्त कम्प्युटर असणार आहे जो आपण मग अशी दाखवला, समजून घ्याय ना.
हा कम्प्युटर असणार आहे आणि इकडे बी जो आहे तो ह्युमन बिईंग आहे असं समजा. ह्याला कुठली लँग्वेज येते? इंग्लिश लँग्वेज येते म्हणू आपण, कारण की सध्या इंटरनॅशनली ग्लोबल लँग्वेज जर कुठली असेल तर ती इंग्लिश आहे. त्याच्यामुळे इंग्लिशला महत्व दिलं गेलं आहे. बघा मशीन सोबत सुद्धा इंटरॅक्ट करण्यासाठी आपण इंग्लिशला ग्लोबल लँग्वेज असल्यामुळे वापरतो तिकडे. मग ह्युमन बिईंगला इंग्लिश लँग्वेज येते असं समजू आपण. आणि इकडे इंग्लिश टू मशीनला येते बायनरी. मग हे करण्यासाठी हा जो सी आहे तो सी म्हणजे कंपायलर आहे आपला. कळलं का? हॅलो हॅलो यस सर यस सर हा. तर आता बरं का आपण पुढच्या स्टेपला जातोय. Now, with the help of keyboard and mouse, certain instructions I can give to machine in the English language. बरोबर का? आपल्याला काहीतरी इन्स्ट्रक्शन द्यायला लागणार ह्या मशीनला आणि मशीन समजून घेणार आणि त्याच्यानुसार आपल्याला आउटपुट दिसणार ह्या स्क्रीनवरती. जो काही डिस्प्ले मॉनिटर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला तो हा मॉनिटर आहे आणि इकडे कीबोर्ड आणि माऊस आहे आपल्याकडं. With the help of keyboard and mouse, with the help of input devices, certain instructions we can give to the machine. Machine will understand our instructions. If instructions are given properly, if instructions are not given properly from our side, then machine will not understand our instructions. In such cases, machine displays certain kind of errors on the screen. Am I right? Hello? Yes, sir. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल बरं का, तुमच्याकडं कॅल्क्युलेटर आहे समजा. आता तुम्ही कॅल्क्युलेटर मागच्या सेमिस्टरमध्ये बऱ्याच जणांनी वापरला, तर हा कॅल्क्युलेटर आहे. इकडे वरती डिस्प्ले असतो का? यस सर. यस सर. हा डिस्प्ले म्हणजे आउटपुट डिव्हाइस म्हणून ह्याला. आणि खालती जे काही बटन्स असतात, इकडे जे काही बटन्स असतात त्याला आपण इनपुट कीपॅड आहे. इथून कीपॅड चालू होतं आपलं. खालतून हे सगळं एवढं कीपॅड आहे त्या कॅल्क्युलेटर वरती. आणि वरती जो आहे तो डिस्प्ले असतो. जे काय आपण इकडे कीज प्रेस करतो त्याच्यानुसार ऑपरेशन्स काय परफॉर्म करतो ते ह्या डिस्प्ले वरती येतात. म्हणजे हे पण एक प्रकारचं कम्प्युटरच आहे, पण ह्याला कॉम्प्युटर न म्हणता आपण काय म्हणतोय, ह्याला कॅल्क्युलेटर म्हणतोय. व्हाय? देर इज डिफरन्स बिटवीन कॅल्क्युलेटर अँड कम्प्युटर. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड. काय फरक आहे? कोण सांगेल एका लाईन मध्ये? हॅलो. ह्याला कॅल्क्युलेटर म्हणतो आपण आणि हा कम्प्युटर, दोघांमध्ये फरक काय आहे? कॅल्क्युलेटर वर ओनली नंबर्स असतात आणि इकडे बरच काही एबीसीडी वगैरे असत. हे फक्त कीपॅड बद्दल बोलला तुम्ही, डिव्हाइसेस बद्दल विचार करा ना. बोथ आर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. कम्प्युटर इज ऑल्सो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, कॅल्क्युलेटर इज ऑल्सो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. ओनली व्हॉट इज द लिमिटेशन विथ कॅल्क्युलेटर? कॅल्क्युलेटर इज यूज्ड फॉर ओनली कॅल्क्युलेशन्स. फक्त आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो. मग जे काही कॅल्क्युलेशन्स इकडे कॅल्क्युलेटरवर करू शकतो तेच कॅल्क्युलेशन्स मी कम्प्युटरवर पण करू शकतो. बट एक्स्ट्रा फीचर्स विच आर अवेलेबल विथ कम्प्युटर, दीज एक्स्ट्रा फीचर्स आर नॉट विथ कॅल्क्युलेटर. बरोबर? दॅट्स वाय कम्प्युटर अँड कॅल्क्युलेटर दे आर हॅव्हिंग सम काइंड ऑफ काय म्हणणार आहे ना, डिफरंट फीचर्स म्हणू, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणू. हॅलो. येस सर. इकडे आपण मूव्ही बघू शकतोय. बरोबर का? इकडे आपण मूव्ही बघू शकतोय का ह्या कॅल्क्युलेटरवरनं? हॅलो. नो सर. इकडे मी गाणं ऐकू शकतो, म्युझिक आय कॅन लिसन. कॅल्क्युलेटरवरनं म्युझिक ऐकू शकतोय का आपण? डिफरंट काइंड ऑफ फंक्शनॅलिटीज विच आर अवेलेबल विथ कम्प्युटर. त्याच्यामुळे ह्याला कम्प्युटर असं नाव दिलं गेलं. बघा ना, इनिशियली कम्प्युटर हे जो काही वर्ड आला आहे ना, कॉम्प्युट पासून आला तो. कॉम्प्युट लॅटिन वर्ड आहे तो. बघा ना, कॉम्प्युट कॉम्प्युट म्हणजे कॅल्क्युलेट करणे. मग ह्यातलं फक्त कॅल्क्युलेटर बघा ना, ह्याला हा पण ह्याला कॅल्क्युलेटर म्हणतो आपण. हे फक्त कॅल्क्युलेशन साठी वापरणार. आणि हा जो कॉम्प्युटर शब्द जो आला तो कॉम्प्युट पासून आला. कॉम्प्युट म्हणजे काय? सर्टन काइंड ऑफ कॅल्क्युलेशन वी कॅन परफॉर्म. अँड मोर ओव्हर आहे ना, नॉट ओनली कॅल्क्युलेशन्स बट डिफरंट काइंड ऑफ फीचर्स आर ऑल्सो अवेलेबल विथ मशीन. दॅट मशीन वी आर कॉलिंग इट एज कम्प्युटर. मग कॉम्प्युटवरनं हे कम्प्युटर आलेलं आहे, लक्षात घ्या. आणि ह्याला आपण कॅल्क्युलेटर म्हणतोय. विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर ओनली कॅल्क्युलेशन वी कॅन परफॉर्म, ऑपरेशन्स वी कॅन परफॉर्म. जिकडे बेरीज, वजा, बाकी, गुणाकार, भागाकार, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, बरंच काय काय असतं ह्याच्यामध्ये. बरोबर? सायंटिफिक कॅल्क्युलेटर्स यू हॅव यूज इन लास्ट टाइम, इन लास्ट सेमेस्टर फॉर अप्लाइड मेकॅनिक्स अँड इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स साठी वगैरे वापरला असेल तुम्ही. हॅलो. येस सर. येस सर. येस सर. इकडे बरं का, हे डिव्हाइसचा आपण विचार करतोय आणि मग इकडे समजून घेऊ आपण. बघा ना, थोडंसं इकडे मी काय केलं, इकडे काही बटन्स असतात जे आपण बघितलं, त्यातलं मी दोन बटन घेतोय.
कुठले कुठले बटन घेणार आहेत बघा, दोन एक घेईल आणि हे जवळजवळच असतात पण मी समजण्यासाठी थोडीशी लांब लांब घेतलेले आहे. तिकडे तीन एक बटन आहे, इकडे कुठेतरी कुठे असेल मला आता माहित नाही एक्झॅक्ट, ठीक आहे. इकडे कुठेतरी प्लस बटन आहे असं समजा आणि इकडे बरेच असतात, त्यातले आपण मोजकी बटन घेतोय. आणि इकडे मला वाटतं एक इज इक्वल टू चं बटन असतं किंवा आन्सर, माहित नाही आता कुठलं असतं, लक्षात एक्झॅक्ट नाही येणार. हॅलो, एवढे आपण चार बटनांचा विचार करतोय बरं का. इनिशियल इकडे ऑन ऑफ एक बटन असतं सुरुवातीला, कुठली तरी लाल आणि हिरवं कुठलं बघा ना कसलं असतं. ऑन केलं आपण, ऑन केलं की इथे स्क्रीनवर काहीतरी झिरो येतं सुरुवातीला, बरोबर का. हॅलो, आपल्या डिस्प्ले ह्या डिस्प्ले म्हणू आपण, छोटीशी स्क्रीन आहे त्याच्यावरती डिस्प्ले व्हायला चालू होतं. मग तिकडे समजा मला हे ऑपरेशन करायचं आहे ना, सोपं ऑपरेशन, 2+3 किती हो, याचं उत्तर आपल्याला 5 तोंडी आहे. मला हे ऑपरेशन इथे करायचं, मग मी काय केलं बघा, चालू केलं आहे ना, ऑन केलं, ऑन करून 2 प्रेस केलं इकडे, थोडस कोडरवर आहे का बघा, इथे 2 प्रेस केलं 2 आलं बर का. त्याच्यानंतर मी प्लस वापरलं, इथे प्लस यायला आणि चुकून माझ्याकडनं विसरलाय, मला 2+3 करायचं आहे विसरलं मी, गडबडीत हे प्रेस केलं का नाही माहित नाही, मी डायरेक्टच हे प्रेस केलं, काय होतो एरर समजत का बघा. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आता असेल तर करून बघा कुठला एरर येतो स्क्रीनवर, काय दिसतं मला सांगा फास्ट. सिंटॅक्स एरर. व्हेरी गुड. आता स्पेलिंग असं येतं का, थोडं शॉर्ट मध्ये लिहिलेलं असतं माहित नाही मला त्यांनी बरं का. आपण आपण पूर्ण लिहूया समजण्यासाठी. बरोबर. म्हणजे इकडे आपण काय केलं, 2+ एवढंच प्रेस केलं आणि इज इक्वल टू प्रेस केलं, 3 माझं प्रेस करायचं राहिलं तिकडे. म्हणजे ही जी काही डिव्हाइस आहे ह्या डिव्हाइसला प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळली नाही ना, काय मिस झालं हो इकडे, काय 2+ हे 3 करायचं, हे 3 प्रेस करायचं राहिलं तर मशीनला तिकडे तुम्ही ही इन्स्ट्रक्शन दिली की आय वॉन्टेड टू परफॉर्म वन ऑपरेशन 2+3 बट अनफॉर्च्युनेटली इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन आय गेव टू दिस कॅल्क्युलेटर अँड इफ इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन आय विल बी गिव्हिंग टू दी कॅल्क्युलेटर देन डेफिनेटली कॅल्क्युलेटर विल नॉट एबल टू अंडरस्टँड वॉट काइंड ऑफ इन्स्ट्रक्शन आय एम गिव्हिंग थ्रू दिस कीपॅड बिकॉज ऑफ विच इट सिम्पली इट विल डिस्प्ले सिंटॅक्स एरर. हॅलो. यस सर. हा, मी आता समजा एवढंच म्हणलंय ना, 2+ आणि सांगा उत्तर किती, असं जर विचारलं तर तुम्ही म्हणणार आहो प्लस काय पुढे सांगा, विचारणार मला. हॅलो. येस येस सर. आपण ह्युमन बिईंग्स आहोत, आपल्यामध्ये असं इंटरॅक्शन होणार. मी म्हणलं 2+ आन्सर सांगा, मग तुम्ही म्हणणार 2+ काय. आपण ह्युमन बिईंग असल्यामुळे आपण एकमेकांना इंटरॅक्ट असं करणार तिकडे, 2+ काय असं विचारणार आपण, 2+ काय ना. मग मी म्हणणार की 2+3 किती, मग तुमचा आन्सर येणार 5. पण इकडे जर 2+ आणि जर तुम्ही इनकम्प्लीट इन्स्ट्रक्शन जर दिली तर मशीन इकडे बोलत नाही आपल्याला, सच काइंड ऑफ फीचर इज नॉट अवेलेबल राईट नाउ इन द कॅल्क्युलेटर, तिकडे ते म्हणत नाही सिंटॅक्स एरर असं म्हणत नाही, कारण की तिकडे तेवढं फीचर त्यांनी प्रोव्हाइड नाही केलं. तसला कॅल्क्युलेटर तुम्ही बनवू शकता, लक्षात घ्या ना, ती जे काही स्क्रीनवर मेसेज येतो त्याच्याऐवजी त्या कम्प्युटर मधन त्या कॅल्क्युलेटर मधन आवाज आला पाहिजे, सिंटॅक्स एरर येतो का लक्षात. हॅलो. फक्त ती ते फीचर आणण्यासाठी काय होईल, त्या कॅल्क्युलेटरची किंमत वाढेल आणि आपल्याला ऍक्च्युअल आपलं फीचर काय की कॅल्क्युलेशन करता यावे म्हणून ते डिव्हाइस त्याची कॉस्ट कमी करण्यासाठी म्हणू आपण त्याच्यामध्ये ते फीचर आणलं नाही, बोलण्याचं फीचर आणलं गेलं नाही, लक्षात घ्या. एम आय राईट. हॅलो. येस सर. येस सर. हा, मग इकडे इकडे परत एकदा आपण इकडे इकडे थोडस येतोय मी. वेन we are interacting with computer and certain instructions if we will be giving and through this keyboard and mouse and if machine is not able to understand and a certain kind of instructions which will be giving to the machine or computer at that time, computer will also display certain kind of error messages on the screen. Barobar ka. Hello. Yes sir. Ha,
मग हे समजून घेण्यासाठी एटीएम मशीन मध्ये गेलो आपण. एटीएम मशीन मध्ये गेल्यानंतर तिथे अशी स्क्रीन असते, तिथे कॉम्प्युटर असतो लक्षात घ्या ना, आणि इकडे कीपॅड असते. आपण जातो आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर इथे बाय डिफॉल्ट इथे बँकेचं नाव वगैरे असतं, स्टेट बँक ऑफ इंडिया वगैरे, बरंच काय, बँक ऑफ बडोदा, बरंच काय, सिटी बँक, काय आयसीआयसीआय बँक, असं वरती नाव असतं. आणि खालती इकडे वेलकम म्हणलेलं असतं. अँड आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इकडे कार्ड इन्सर्ट करायला लागतं, बरोबर का, एटीएम कार्ड. हॅलो, येस सर. एटीएम कार्ड जसं इन्सर्ट केलं तिकडे बघा ना, तरी पहिलं इनपुट मिळलं त्याला. एटीएम कार्ड आलं की इमिजिएटली आहे ना, सर्टन मेसेज विल बी डिस्प्ले ऑन द स्क्रीन, प्लीज एंटर युअर पिन. हॅलो हॅलो, येतं का लक्षात, बघा ना, प्लीज एंटर युअर पिन असा मेसेज येतो. मग आपल्याला खालती इकडे कीपॅड वरती बटन्स असतात, मोजकेच बटन्स असतात, मला वाटतं 0 पासून 9 पर्यंत. आणि इकडे काहीतरी कॅन्सल, काय काय असतात, कॅन्सल, क्लिअर, 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 कॅन्सल आणि डिलीट असं काहीतरी असतं. एंटर, हा एंटर, एंटर, बघा ना, तीनच बटन असतात आणि बाकीचे सगळे नंबर्स असतात. मग आपण इकडे आपला पिन टाकतो. हा पिन आपण कोणाला शेअर नसतो करायचा. फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल समजण्यासाठी पिन टाकतोय. मग पिन टाकताना मी काय केलं, इकडे नॉर्मली बरं का, आता बँक टू बँक इट विल व्हॅरी, ते एटीएम मशीन कसल्या बँकेचं आहे, कुठल्या बँकेचं आहे, त्याच्यानुसार त्यांच्या प्रोग्रामरनी वेगवेगळ्या बँकसाठी वेगवेगळे पिन वगैरे ठरवलेले असतात. नॉर्मली 4 डिजिटचा पिन असतो, बरोबर का. हॅलो, येस सर, येस सर, येस सर. 4 डिजिट टाकायला लागतात तिकडे. मग मी काय केलं, इकडे 2 डिजिट टाकले आणि ते दोन डिजिट असे आहेत, 1 2 टाकलं आणि मी वाट बघत बसलो तिकडे काय होईल, पुढे जाईल का, नाही. आता तसं बघायला गेलं तर बरं का, जे कोण इलिटरेट पर्सन आहेत, ज्यांना माहितच नाही की 4 डिजिटचा पिन असतो, तो 4 डिजिट टाकल्यानंतरच पुढे जातं. तर इथे ते जे काही एटीएम बनवलेले आहेत आत्ता, तर तिकडे ते मी कधी ट्राय नाही केलं बरं का, की 2 नंबर 2 डिजिट टाकून पुढचे 2 न टाकता असंच थांबलो आपण तर काय होतं. तर तिकडे काही वेळानंतर मे बी ही स्क्रीन जाऊन काहीतरी वेगळा मेसेज येईल, प्लीज अगेन, प्लीज एंटर युअर 4 डिजिट पिन. मग तिकडे स्पेसिफिक जर द्यायचा झाला 4 डिजिट असं लिहू शकतो आपण. बघा ना काय मेसेज स्क्रीन वरती दाखवायचा, इट इज टोटली आहे ना डिपेंड्स ऑन द प्रोग्रामर्स. आता प्रोग्राम आपल्याला हा मेसेज स्क्रीन वरती काय दाखवायचा हे डिसाइड केलं जातं, ते प्रोग्रामर डिसाइड करतात. व्हॉट इज मीन बाय प्रोग्राम, हे आपण तिकडे चाललोय आता आपली वाटचाल. हॅलो, येस सर, येस सर. मी आता परत वापस कुठेतरी ह्या डायग्राम कडे येतोय बरं का. जिकडे वी आर गिव्हिंग सर्टन इन्स्ट्रक्शन्स म्हणतोय मी, इन्स्ट्रक्शन्स ऑर कमांड्स. मग आपण ज्या काही इन्स्ट्रक्शन्स ऑर कमांड ह्या मशीनला देतोय, त्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात आपल्याकडून, त्या इन्स्ट्रक्शन्सला, त्या कमांड्सला जर आपण 4-5 इन्स्ट्रक्शन्स देत असू, तर त्या कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्सला प्रोग्राम असं म्हणतात. हॅलो हॅलो हॅलो, येस सर. समजलं का, बघा ना व्हॉट इज मीन बाय प्रोग्राम. सेट ऑर काय म्हणणार बघा ना, सेट ऑर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स ऑर कमांड्स विच वी आर गिव्हिंग टू दी मशीन, दी सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स ऑर कमांड्स आर कॉल्ड ॲज प्रोग्राम्स. कळलं का व्हॉट इज मीन बाय प्रोग्राम. येस सर. योगा करताना तिकडे म्हणतात बघा ना, क्लोज युअर आईज. एक इन्स्ट्रक्टर असतो, तो इन्स्ट्रक्शन देतोय ना, जे काही बरेच लोक बसलेले आहेत योगा करण्यासाठी, सर्टन इन्स्ट्रक्शन विल बी गिव्हिंग. हा, तुमच्या मशीनवर घेऊ शकता, कॅमेरा नाही काय, तिथं आहे ना, कुठल्या डिव्हिजन मध्ये, ए इथं पलीकडे पालकरला सांगायचं उघडायला, तिथं सगळं सेटअपच आहे रेडी, सगळं आहे तिथे, माईक बिक सगळंच ठेवलं. बरोबर का. हॅलो हॅलो, येस सर. आपल्याकडे लास्ट 5 मिनिट्स राहिले बरं का. सो हॅव यू अंडरस्टूड व्हॉट इज बीन बाय प्रोग्राम. सो सर्टन सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स ऑर कमांड विच विल बी गिव्हिंग टू दी मशीन, दिस सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स ऑर कमांड्स आर कॉल्ड ॲज प्रोग्राम. त्याला प्रोग्राम असं म्हणू आपण.
एकच इन्स्ट्रक्शन देत असू तर त्याला इन्स्ट्रक्शन म्हणू आपण. मी एक एक्झाम्पल देत होतो, योगा इन्स्ट्रक्टर इज गिव्हिंग सर्टन इन्स्ट्रक्शन्स म्हणू आपण टू दी एंटायर ऑडियन्स, क्लोज युअर आईज म्हणलं की सगळी लोक तिथे बसलेली जी काय आहेत ते फॉलो करतात इन्स्ट्रक्शन, डोळे बंद करतात. करतात? यस सर. देन रेज युअर हँड्स म्हणलं की हात वर करतात. बरंच काय असतं. पण जर ते समजा आहे ना बोलताना ते इन्स्ट्रक्शन देताना जर एखादी इन्स्ट्रक्शन कळली नाही तर लोक करतात का? क्लोज युअर आईज, मी फास्ट असं काहीतरी म्हणलं तुमचं लक्ष नाही, क्लोज युअर आईज म्हणलेलं मग तुम्हाला कळलंच नाही तर तुम्ही डोळे बंद करणार का? नो सर. समजून घ्या. पण ऍज अ ह्युमन बिईंग आपण काहीतरी करतो तिकडे, माहित नाही काय काय करतो आपण. आपल्याला नाही समजलं तरी आपण तिकडे म्हणत नाही की नाही समजलं, कारण की बरीच लोक असतात आणि थोडासा कॉमन सेन्स म्हणा काय बघा ना एटिकेट्स अँड मॅनर्स आपण काय म्हणत नाही. आपल्याला नाही समजलं तर आपण तसंच गप बसतो, पुढच्या इन्स्ट्रक्शनची वाट बघतो. बट दिस इज नॉट हॅपनिंग इन केस ऑफ कम्प्युटर. इफ व्हॉट एव्हर इन्स्ट्रक्शन यु विल बी गिव्हिंग टू दी कम्प्युटर अँड इफ कम्प्युटर इज नॉट एबल टू अंडरस्टँड, कम्प्युटर विल नॉट एक्झिक्यूट फर्दर इन्स्ट्रक्शन्स. पुढच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील, पुढच्या ज्या काही सूचना तुम्ही द्यायला जाणार असणार तर त्या इन्स्ट्रक्शन्स तो समजून घेत नाही. जिथे तो अडला तिथे अडला, थांबला तो तिथे थांबलाच, पुढे जाऊ नाही शकत जोपर्यंत ती इन्स्ट्रक्शन त्याला समजत नाही. दॅट इज दी डिफरन्स. दॅट्स वाय वी आर कॉलिंग इट एज मशीन. हॅलो हॅलो. येस सर. समजतं बघा ना, थोडस वेगळ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलाय मी. व्हॉट इज मीन बाय प्रोग्राम, व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर, what is the difference between calculator and computer, why we are getting certain kind of syntax error. kasa bagan ikde ekadi instruction mi dili hai na, class apla chalu hai ani certain instructions I am giving to the entire class ani kai jananna samajlas nahi kiwa mi chukicha english kai tari bollo mag tikde maza syntax error zala lakshat ghyan. hello he yes ha syntax mhanje kay हे समजून घेण्यासाठी बरं का एक एक्झाम्पल, मला वाटतं आपल्याकडे 5 मिनिट आहेत. आय बरं का गो टू काय बघा छोटस एक्झाम्पल स्कूल असं काहीतरी आहे. आय गो टू स्कूल, मी जर म्हणलं आहे ना आय टू स्कूल गो. हॅलो हॅलो. कसं आय टू स्कूल गो काय होणार? हॅलो. मी आय आय गो टू स्कूल असं म्हणायच्या ऐवजी मी म्हणलं काय आय टू स्कूल गो असं म्हणत मी असं बोलायला चालू केलंय, काय होईल हे? बरोबर आहे का? नो सर. मग इकडे सिंटॅक्स एरर आहे. हा इंग्लिश लँग्वेजचा हा सिंटॅक्स एरर आहे. जिकडे सर्टन सिंटॅक्स आपण फॉलो करतो, सिंटॅक्स म्हणजे काय, सर्टन फॉर्मे सर्टन सेट ऑफ रूल्स विच वी आर फॉलोविंग एम टू स्पीक एनी लँग्वेज. फॉर एक्झाम्पल फॉर इंग्लिश लँग्वेज वी आर युझिंग असला सिंटॅक्स. तो पहिल्यांदा सब्जेक्ट येतो, नंतर व्हर्ब येतो, नंतर ऑब्जेक्ट येतो. एम आय राईट? हॅलो. येस सर. इन केस ऑफ हिंदी और मराठी सिंटॅक्स थोडासा वेगळा आहे. पहिल्यांदा सब्जेक्ट येतो, नंतर ऑब्जेक्ट येतो, आणि क्रियापद जे काही आहे व्हर्ब ज्याला म्हणतो आपण ते शेवट येतं हिंदी आणि इंग्लिश साठी. हॅलो. बेसिक डिफरन्स. हॅलो. येस येस. मग आपण जर एखाद्या लँग्वेजचा सिंटॅक्स जर फॉलो नाही केला व्यवस्थित, जर मी तसं बिना चुकीचं सिंटॅक्स फॉलो न करता लँग्वेजचा सिंटॅक्स फॉलो न करता, सिंटॅक्स म्हणजे काय, अरेंजमेंट ऑफ वर्ड्स विच विल हेल्प अस टू राईट कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. सब्जेक्ट म्हणजे वर्ड असतो तो, वर्ब म्हणजे पण एक वर्ड आहे, ऑब्जेक्ट म्हणजे पण वर्ड्स असतात, शब्द असतात. त्या शब्दांची रचना प्रॉपर सिक्वेन्सनी जर मेंटेन केली आपण आणि ते जर आपण वापरलं तर त्याचं त्यातून एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार होतं असं म्हणतात बरं का. जर मी हा सिंटॅक्स फॉलो नाही केला त्या त्या लँग्वेजचा तर तिकडे मला सिंटॅक्स एरर येतो, त्याला सिंटॅक्स एरर असं म्हणतात. म्हणजे जर मी असं काही चुकीचं लँग्वेज चुकीची भाषा जर बोलायला लागलो तिकडे तर विद्यार्थी हसणार. मग विद्यार्थी जर हसायला लागले तर मी समजून घ्यायचं की माझा सिंटॅक्स एरर झाला थोडक्यात. ऍज अ ह्युमन बिईंग आय कॅन अंडरस्टँड इफ
wrong English, if I will be speaking, in that case, what will happen? I should understand I made syntax error in English language. Similarly, for machine, immediately machine displays such kind of syntax errors on the screen so that programmer or user can understand whatever instructions will be giving to the machine. Machine is not able to understand. We need to modify our instructions. Barobar ka? Hello. Yes, sir. समजलं का काय काय सांगितलं बघा. कंपायलर बघितलं आपण, बायनरी सिस्टम कम्प्युटरला समजते हे बघितलं आपण, व्हॉट इज बीन बाय कंपायलेशन ट्रान्सलेशन त्याचं बघितलं, ठीक आहे. डिफरन्स बिटवीन कॅल्क्युलेटर अँड कम्प्युटर दॅट वी ट्राय टू अंडरस्टँड. कॅल्क्युलेटर इज ओनली युजफुल फॉर मेकिंग सम काइंड ऑफ ऑपरेशन्स ऑर कॅल्क्युलेशन्स, वेअर ॲज कम्प्युटर इज मोर दॅन कॅल्क्युलेटर म्हणू आपण. Yes? Yes. So, as a computer operator, certain instructions we are giving to the computer or machine, and if we are giving whatever instructions we'll be giving to machine, if we are not giving proper instructions, definitely computer will not work. Barobar ka? Yes, sir. Yes, sir. लास्ट वन मिनिट आहे माझ्याकडे. मग ह्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात त्या एका सिक्वेन्सनी इन्स्ट्रक्शन्स द्यायला लागतात. मशीन अंडरस्टँड सिक्वेन्स. माणसांमध्ये कसं आहे बघा ना, एखादी स्टेप्स जर मिस झाली तर आपण एकमेकांना समजून घेतो आणि आपण पुढे जातो, आपण अडून नाही बसत. येतं का लक्षात बघा. मगाशी मी म्हणलं इकडे म्हणजे काही स्टेप्स असतील, काही स्टेप्स आपण स्किप करून पुढे जाऊ शकतो. एम आय राईट? दिस इज आवर म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणू आपण, विच हॅपन्स बिटवीन ह्युमन्स. बट म्युच्युअली मशीन विल नॉट अंडरस्टँड अँड सच काइंड ऑफ प्रोग्रामिंग. इफ सपोज यू विल बी डुईंग, इफ यू आर इनकॉर्पोरेटिंग सच काइंड ऑफ प्रोग्राम्स विथ दी मशीन, देन दॅट इज ऑल्सो पॉसिबल. नाव अ डेज सर्टन रोबोट्स ऑल्सो यू विल फाईंड वेअर ॲक्च्युली सर्टन काइंड ऑफ फिलिंग्स वी आर ट्राईंग टू गिव्ह टू दी मशीन, अँड मशीन विल ट्राय टू सेन्स ऑल आवर फिलिंग्स. सोफियाचा व्हिडिओ वगैरे युट्यूबवरती बघा ना. सोफियास ना, हॅलो, रोबोट आहे तो, बघा ना. हा, जिकडे ह्युमनाइड रोबोट बनवला गेलाय, तो ह्युमनाइड रोबोटला इफ एनी काइंड ऑफ क्वेश्चन्स यू विल बी आस्किंग, सो फेशियल एक्सप्रेशन्स पण देण्याचा तिकडे प्रयत्न केलाय बघा ना. लाईक ह्युमन्स, रोबोट दे आर ट्राइंग टू इंटरॅक्ट विथ ह्युमन्स असं म्हणू आपण. सध्या तो एका पार्टमध्ये, फक्त तो आपण काय बोलतोय ते समजून घेतो आणि अकॉर्डिंगली आन्सर्स देतोय. त्याच्या सध्याचे बाकीचे फीचर्स अजून त्याच्यामध्ये बिल्ट नाही केलेले, चालणं म्हणा, बोलणं म्हणा, हाताचे हातवारे म्हणा, त्याचं प्रोग्रामिंग अजून द्यायचंय त्यांना, बरं का? असा तो सोफिया बघा ना, थोडस युट्यूबवरती व्हिडिओ बघा. तो रोबोटच आहे, रोबोट म्हणजे आतमध्ये कम्प्युटर आहे, अँड दॅट कम्प्युटर इज ट्राईंग टू अंडरस्टँड अँड व्हॉट ह्युमन्स दे आर टॉकिंग, व्हॉट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन ह्युमन्स दे आर आस्किंग, अकॉर्डिंग टू युअर क्वेश्चन्स आन्सर्स विल बी गिव्हन ना बाय दी मशीन, त्याला आपण रोबोट असं म्हणतोय. मग त्या रोबोट्समध्ये हे सगळे फीचर्स आणण्यासाठी सर्टन इन्स्ट्रक्शन्स वी आर गिव्हिंग टू दी मशीन, अँड व्हॉट एव्हर इन्स्ट्रक्शन्स वी आर गिव्हिंग ऑर व्हॉट एव्हर कमांड्स वी आर गिव्हिंग टू दी मशीन, दीज ऑल कमांड्स आर कॉल्ड ॲज प्रोग्राम. ह्याला प्रोग्राम असं म्हणतात. कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स आर कॉल्ड ॲज प्रोग्राम. आणि ते प्रोग्राम्स कसे लिहायचे, प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स कशा द्यायच्या, त्या आपण एका लँग्वेजच्या माध्यमातून शिकणार आहोत. त्याला कम्प्युटर लँग्वेज असं म्हणणार. त्या लँग्वेजचं नाव आहे आपल्या इकडे सी लँग्वेज, जी बेसिक लँग्वेज आहे कम्प्युटरची. ते आपण ह्या पूर्ण सिलेबसमध्ये, आपल्या ह्या विषयामध्ये, ह्या सब्जेक्टमध्ये शिकणार आहोत. समजलं का? हॅलो. येस सर. लेट अस स्टॉप हिअर.